तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषिमित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच आपल्या यूट्यूब चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला इथे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपण हरभरा पिकासंदर्भात खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच ते पण तुम्ही व्हिडिओ पाहायला इथे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे आपलं जे हरभरा पिकावरती आपण पहिली फवारणी किंवा कोणत्या प्रोडक्टची, म्हणजेच जी फवारणीमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे बुरशीनाशक कीटकनाशक वापरणं तिथं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा, तेव्हाच तुम्हाला एक पूर्ण माहिती भेटण्यास इथे मदत होईल. शेतकरी मित्रांनो, आपण पहिली फवारणी घेण्याचा कालावधीचा जर विचार केला हरभरा पिकावरती तर एक आपण पेरणीनंतर 1-30 दिवसाच्या आसपास पहिली फवारणी येथे घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आपण हरभरा पिकावरती सुरुवातीच्या काळामध्ये मुख्य रोगांचा आणि मुख्य किडींचा जर विचार केला तर एक अळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, जे बुरशीजन्य रोगांमुळे आपल्याला मररोग देखील तिथं झालेली पाहायला मिळते. मित्रांनो, असे वेगवेगळ्या प्रकारचे अळी नियंत्रणासाठी आणि जे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये एक अळीनाशक आणि त्याच्यासोबत एक बुरशीनाशकाची फवारणी घेणं तिथं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असाल की अळीनाशक आपल्याला कोणतं वापरायचं आहे आणि बुरशीनाशक कोणतं वापरायचं आहे. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये आपण सर्वात स्वस्त बुरशीनाशकाचा आणि सर्वात स्वस्त अळीनाशकाचा तिथं वापर करणं गरजेचं असतं. मित्रांनो, आपण जे अळीनाशकामध्ये जर विचार केला तर इमामॅक्टिन बेन्झोएट 5% हा घटक असलेलं कोणतं पण तुम्ही तिथं प्रोडक्ट वापरू शकता. जसं सिजेंटा कंपनीचं प्रोक्लेम नावाने येतं किंवा एंडोपिल कंपनीचं ओलॅक्स नावाने हे कीटकनाशक आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, आपल्याला या कीटकनाशकाचं प्रमाण प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 10 ग्रॅम तिथं वापरणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बुरशीनाशकाचा विचार केला तर आपल्याला बुरशीनाशक असं निवडायचं आहे जे की हरभरा पिकाच्या मर रोगावरती आपल्याला 100% चांगल्या प्रकारे ते रिझल्ट मिळून देईल. तर त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, नवीनच एक प्रोडक्ट आलेलं आहे, एंडोपिल कंपनीचं स्प्रिंट नावाने बुरशीनाशक पाहायला मिळतं. याच्यामध्ये कार्बनडायझिन 25% आणि मँकोझेब 50% हा घटक आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर निश्चितच हे जे स्प्रिंट बुरशीनाशक आहे तर याची प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 25 ग्रॅम तिथं फवारणी करा. मित्रांनो, जर तुमच्या तिकडे स्प्रिंट हे बुरशीनाशक उपलब्ध नसेल तर निश्चितच शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे UPL कंपनीचं साप हे बुरशीनाशक आपल्याला पाहायला मिळतं तर निश्चितच तुम्ही त्याची देखील तिथे फवारणी करू शकता. मित्रांनो, साप या बुरशीनाशकाचं प्रमाण प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 35-40 ग्रॅम तिथं वापरणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, हे झालं एक अळीनाशक, एक कीटकनाशक. परंतु आपण जर विचार केला तर विद्राव्य खताचा कोणता वापर करायचा. शेतकरी मित्रांनो, 30-35 दिवसाच्या आसपास आपल्या हरभरा पिकासाठी एक फुटवा वगैरे चांगलं होणं तिथं गरजेचं असतं. तर शेतकरी मित्रांनो, फुटवा वगैरे चांगल्या होण्यासाठी आपल्याला 12-61-0 या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे. मित्रांनो, 12-61-0 या विद्राव्य खताचं प्रमाण आपल्याला प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 80-100 ग्रॅम तिथं वापरणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका, आपण जे इमामॅक्टिन बेन्झोएट वापरणार आहे त्याचं प्रमाण 10 ग्रॅम, त्याच्यासोबत जे साप किंवा स्प्रिंट बुरशीनाशक वापरणार आहे त्याचं प्रमाण 25-40 ग्रॅम आणि शेतकरी मित्रांनो, जे 12-61-0 हे विद्राव्य खत वापरणार आहे तर त्याचं प्रमाण 80-100 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपसाठी तिथं वापरणं गरजेचं असतं. तर निश्चितच शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल इथे सबस्क्राईब